भंडारा वन विभागातील अडाड वन परिक्षेत्रांतर्गत येणारे सहवन क्षेत्र किटाडी मधील निळ क्षेत्र देवरी येथील मौजा देवरी कक्ष क्रमांक 213 संरक्षित वने येथे 1 मे रोजी सकाळी 9:30 दरम्यान संशयित इसम मोटरसायकलने दिसून आला. सदर इसमास थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडील बॅगमध्ये लाल प्लास्टिक कागदामध्ये गुंडाळलेले एक लोखंडी काता आणि एक सुरा दिसून आला. सदर संशयित इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव तेजाव सिंग कांचन सिंग रामगडे राहणार 0 बार टोली लाखांदूर येथे राहत असल्याचे सांगितले. देवरी येथे रानडुकराची शिकार करण्याकरिता आल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर या संशयित आरोपीने सांगितलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या घराची झडती घेतली असता आरोपीकडून अस्वलाचे 2 नखे जप्त करण्यात आले. आरोपीला 2 मे रोजी प्रथम श्रेणी न्यायालय लागणे यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 6 मे पर्यंत 4 दिवसांची वनकोठडी मंजूर केली. सदरकामी सरकारी वकील प्रीती लिंगायत यांनी विशेष सहकार्य केले. सदर वनगुणाचा पुढील तपास राहुल गवई उपवन संरक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन निलक सहाय्यक वन संरक्षक भंडारा घनश्याम ठोंबरे रुपेश गावित संजय मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत. तपासकामी पराग भुते पोलीस हवालदार आणि विनोद पंचपाई क्षेत्र सहाय्यक अड्याळ मुकेश शामकुवर क्षेत्र सहाय्यक किटाडी दीपक रंगारे क्षेत्र सहाय्यक माळगी दौलतगीर रित्नार्थी वनपाल नितीन पारधी बेटरक्षक देवरी निलेश श्रीरामे संदीप भुसारी कुमारी रुपाली घोनमोडे प्रशांत गजबिये कृष्णा साणप नंदेश्वर हटवार कुमारी मंदा गिरीपुंजे सुधीर कुंभरे संदीप गायकवाड रीणा देशमुख सविता रंगारी वनरक्षक यांनी सहकार्य केले आहे.